गुड मॉर्निंग यूट्यूब तात्या। हाय आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय मग होय। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। सगळ्यात पहिले तर चालली आमची चहा पण नाही झाली अजून। तुमची झाली का नाही चहा पाणी? सकाळचे वाजलेत 6 वाजलेत आणि मी दाजीने केलंय शेकुटी। हे बघा तुम्हाला दाखवते मी। पोरं बसले शेकत बस की बोलून गेला नाही मी थोडंच घ्यायला। हे बघा लेकर बसले होते इथं सगळेजण पोरं उठू उठू पाहिलेत। दाजी आहे करा की असा सिंचर इकडून घेते ना म्हणजे कसं आणि बसा आता काय नाही आता हा। तर मी तुम्हाला दाखवते आता सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण। हो चप्पल घालते काय? चप्पल नाही घातली मी। हा बघा हा बघा तुम्ही म्हणता सकाळी सकाळी पाय म्हणजे दाखवाय तर नाही मी चप्पल नाही घातली। मी चप्पल घालते आपल्या वाडग्यातून चप्पल घेऊन येते मी। हे बघा सकाळ सकाळचं वातावरण बघा आमच्या गावाकडचं भावानो बहिणो कसं आहे कसं नाही नक्की सांगा बरं का। इतकी थंडी वाजू लागली होती मला, लई थंडी वाजू लागली होती तर सुधारणाच नव्हतं मला। आता मी आले म्हणलं चला एक शेकणं होईन आणि एक व्हिडिओ पण होईन कारण की काल काही व्हिडिओ नव्हते टाकले फक्त एक व्हिडिओ एकच व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे। गेट लावून घ्यायचं ना आपलं गरीबाचं गेट आहे आपलं। हे बघा तर मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे शेकता शेकता आले बरं का। मी मला शेकायचं होतं पण मी शेकता शेकता आज तुम्हाला गावाकडचं सकाळी सकाळचं वातावरण दाखवायले। इकडे लोक हागली आहेत यायला काय म्हणावं बाई आता यायला कस लोक कसले आहेत बाई इथे येऊ हागायला लागलेत। ते नाही दाखवत तुम्हाला सकाळी सकाळी लय निरलं जे लोक आता आमच्या गावाकडचे सकाळी सकाळी काल दाखवू मी तुम्हाला। इथं हागायची जागा आहे का बरं सांगा खरं मला त्याच्या चटके द्यायला पाहिजे मला निस्त दिसावा नाही दगडं फेकफेकू मारले तर म्हणून काय फिरून तुले बघत राहा तुम्ही। सकाळी सकाळी लोक गुड मॉर्निंग सकाळी सकाळी लोक चालले तर फिरायला। हे बघा सूर्या पण आला। सूर्या ए सूर्या सूर्या हो ए सूर्या अरे चल इथं काम थांबलास तू। तर आता मी दाखवा लागले तुम्हाला वातावरण। ए इकडे ए सूर्या ते बघा कसा धावतो आहे का सूर्या इकडे पाहिजे। अरे काय तरी माग लागास लोकाच्या जाय ना बाहेर जाय मग लवकर घरी जाय सूर्या। बघायच्या माग लागण आता घरी जाय घरी जा बघ कसं करणार काय बघा आता आता गाडीच्या माग लागण त्या गाडीच्या माग लागण आता बघा चल 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 आली आहे आता जिल्हा परिषद शाळा। ही जिल्हा परिषद शाळा आहे। हे बघ दिसली काय है का दिसली का जिल्हा परिषद शाळा। आता मी आले म्हणलं काय नाही एक सकाळी मी आता सकाळी थोडं फिरायला आले होते म्हणजे फिरायला नाही मी शेकत होते तुम्हाला चांगलं माहीत आहे तर शेकता शेकता आले मी म्हणलं चला तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवते आणि शाळाचे कसे हाल झाले तिकडे बघा। हे बघा शाळा ही शाळा आहे बरं का मित्रांनो जिल्हा परिषद शाळा आहे ती बघा तिथं नाव लिहिलं आहे जिल्हा परिषद शाळा। काय रे काय नाही मावशी हे बघा तुम्हाला दाखवते मी ही नवीन बांधली आहे ही पहिली जुनी आहे। या शाळेमध्ये आम्ही आलो बरं का भावना बहिणी ही जिल्हा परिषद शाळा आहे का। या शाळेमध्ये आम्ही लहान असताना प्रयोग होता कशाचा तरी चौथी का पाचवी होती बघा तर तेव्हा आम्ही या शाळेमध्ये आलो होतो आणि त्या साईडला आहे का तिकडे आहे का असा एक सापळा ठुलेला होता माणसाचा आम्ही इतकी घाबरलो होतो तुम्हाला काय सांगू म्हणजे आता दाखवते ना की कसं आहे माणसाचं शरीर काय किती हड्डे आहेत काय आहेत। तर मला ध्यानात आहे की आम्ही चौथी पाचवीला असताना
ह्या वर्गामध्ये आलो होतो तर त्या वर्गामध्ये होतो ना लय आम्ही भिडवतो पा किती मस्त आहे आहे का पाहिलं का इथं आम्ही जेव्हा आम्हाला नळ नव्हते ना नळ पण नव्हते आम्हाला आमच्या गल्लीत कोणालाच नळ नव्हते म्हणजे पाईपलाईनच नव्हती गेली खास आणि खास फक्त आमच्यामुळं पाईपलाईन गेली म्हणजे दाजीना ती पाईपलाईन केली आमच्या चार पाच लोकांसाठी नंतर मग सगळे उलथले सगळ्यांनी तून नळ घेतले नाही तर नळ नव्हता दाजीनं त्या वकील भाऊनं सगळ्यांनी मिळून नगरपालिका जाऊन की आम्हाला इकडून नळ पाहिजे आम्हाला पाईपलाईन पाहिजे नाही तर आम्ही सगळेजण इथून हे बघा ते हौद दिसतोय का ते हौद त्या हौदातून आम्ही तिथून पाणी आणत होत रातच्या 10 आणि 12 वाजेपर्यंत आम्ही पाणी न्यायचे तुम्हाला काय सांगू हे बघा ही नवीन बनली शाळा जिल्हा परिषद शाळा दिसली काय जिल्हा परिषद परिषदालय अंबड तालुका अंबड जिल्हा जालना दिसती का तर चला आता भाऊ का फास्ट पळायला लागलोय पाहिलं का सूर्याले फास्ट पळा सूर्य नाही आपला गोले तुम्हाला दाखवी मी म्हणले होते एक व्हिडिओ तुम्हाला मी शाळेसाठी स्पेशल करून दाखवी ना तिकाडी शाळा नाही दाखवली मी तुम्हाला त्यापैकी तिकाडी शाळा तुम्हाला नक्कीच दाखवीन मी त्यापैकी ती कन्यापाठ आहे ती कन्यापाठ शाळा आहे वाकली का म्हणे कुबडी साली लोक लय चाबरत तुम्हाला काय सांगू आमच्या इकडे मी घाबरत नाही आहे कोणाला तुम्हाला चांगलं माहिती आहे हे झाड आहे का हे झाड आम्ही या झाडाला पाणी टाकीत होत हे बघा हे झाड आहे का आम्ही या झाडाला पाणी टाकीत होत आणि हे जे आहे का हे असं असं नव्हतं बरं का एवढं खडक होतं एवढं आम्ही बसायचो त्याच्यावर म्हणजे आत्ता बरं का लहानपणी नाही आत्ता पण आणि झाड एवढं सकत होतं पिंपळा झाड एवढं सकत होतं आम्ही त्याला पाणी टाकायचो आम्हीच केलं याला एवढं मोठं नाही जसं त्या मामाने पण टाकलं आहे म्हणा पाणी मामा आणि मामा पण सगळ्या झाडाला पाणी टाकताय पहिले लय चांगलं होतं बरं का हे आत्ता झालं या हे आहे का मोठं खडक होतं एवढं खडक होतं हे सगळं खडक होतं पण हे झालं म्हणजे तोडलं ते यांनी ही आहे कन्यापाठशाळा मुलींची हे बघा हे बघा आहे का पाहा ना शाळा कशा भयान झाल्यात पाहिलं का दिसले लय आठवणी त्या शाळेच्या म्हणजे आठवणी खरंच शाळेच्या आठवणी आहे का कोणाकोणाला आठवल्या सांगा आता तुम्ही तुम्ही आता हे जे व्हिडिओ पाहताय का कोणाकोणाला शाळेच्या आठवणी आठवल्यात ते खिचडी खायचं आपल्या टायमाला तर खिचडी नव्हती म्हणा दूध होतं पण आतासुद्धा जे समजा लेकरं हे खिचडी खायला बसत का ते मला जाणवतंय मला दिसतंय खरंच यार खरंच दिसतंय मला म्हणजे एक असं एक मला असं मन भरून येत आहे मायावालं भानू बहिणो खरंच मन भरून येत आहे की बघा ना या कोरोनाने किती जीव किती लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलेत या सरकारने किती लोकांचे जीवन उद्ध्वस्त केलेत हां सांगा तुम्ही शाळा म्हणजे शाळा आहे का काही लेकराबिना आहे का काही लेकराबिना काही आहे शाळेला हे नाही आहे ही उर्दूची शाळा आहे मागं पण आहे बरं का आता मी एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेन याच्यासाठी मी बनणार होतं आता मागं पण शाळा आहे मागं उर्दूची शाळा आहे पण मी नाही जाऊ शकत मागं कारण की मागं आहे का लोक हागायला जायचं आता सकाळी सकाळी त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकत आता तर विद्यार्थ्याविना शाळा खरंच अधुरी आहे हा अनुभव आज एक मन भरून येते मायावाला खरंच सांगायली मी तुम्हाला सगळे लेकरं दिसतेत खिचडी आणि आम्ही आहे ना हे खिचडीचं घर आहे बरं का हे खिचडीचं आहे बघा आम्ही इथं खिचडी घ्यायला यायचो लय म्हणजे लय इतकं वा हे झालं आहे मित्रांनो की बघा ना आज लेकर शाळेत नाहीत काय नाही लेकराचं नुकसान किती व्हायला लागलं आहे शाळेचं एक विचार करा भावनो बहिणो या चिनीवाल्याने रोग काढला आहे मरू जाऊ तोंड वासून तो लवकर मरावा चिनीवाला खरंच सांगायले मी तुम्हाला त्या लय हा हा का काळ लागणार आहे काय हा हा का काळ लागणार आहे लोक हा हा का घेऊनच पुढं जातात इथं काय नाही हो इमानदारची दुनिया नाही सगळं खोटंच आता चालू होतं खरं का खोटं आहे सगळं खोटं आहे ही एक शाळा आहे इथं पाणी लावायचं आम्ही बघा ही पण दिसायची जिल्हा परिषद ती एकच आहे पण ही लहान लेकराची आणि ती मोठ्या लेकर आता सगळं खराब झालं ना तर पहिले लय चांगलं होतं भावना बहिणी माझ्या फरशा आहे तर एक दोन फरशा घेऊन जावं काय पण लय जाडूत की ह्या फरशा एवढ्या जाडू फरशा कधी उचलावा आपल्याला काय नाही चूल मांडायला म्हणले होते
फुटणार ना ही चूल मांडली तर, है ना भाऊ बहिणी, नाही फुटणार की.